केंद्र शासनाने देशातील आयुध निर्माण यांचे खाजगीकरण करण्याचा घाट घातला असून हा निर्णय देशाच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने अत्यंत घातक असून याविरोधात भद्रावती आयुध निर्माण येथील संयुक्त संघर्ष समितीने एल्गार पुकारला असून याविरोधात भद्रावती चेकपोस्ट ते भद्रनाग मंदिरापर्यंत भव्य पदयात्रा काढून केंद्र सरकारच्या खाजगीकरणाच्या निर्णयाविरोधात पदयात्रेतून नारेबाजी करीत आपला रोष व्यक्त केला आहे. या पदयात्रेला भद्रावती शहरातील व्यावसायिक तथा विविध राजकीय पक्ष संघटनांनी तथा नागरिकांनी पाठिंबा दिला. यावेळी भद्रनाग मंदिराच्या प्रांगणातील सभेतून संयुक्त संघर्ष समितीने 20 ऑगस्ट पासून खाजगीकरणाच्या विरोधात 1 महिन्यासाठी संपावर जात असल्याचे जाहीर केले. आयुध निर्माण यांचे खाजगीकरण झाल्यास खाजगी क्षेत्राकडून त्यांचा दुरुपयोग होऊन देशाची सुरक्षितता धोक्यात येईल. केंद्र सरकारच्या या धोरणाला माझा विरोध असून निर्माणीच्या संयुक्त संघर्ष समितीच्या संघर्षास माझा पूर्ण पाठिंबा असून भद्रावती आयुध निर्माणी ही देशाच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाची आहे. कामगारांना न्याय मिळवून देण्यासाठी मी सदैव कटिबद्ध असल्याचे मत खासदार धानोरकर यांनी व्यक्त केले. यावेळी नगराध्यक्ष अनिल धानोरकर, खुशाल मिश्रम, साहित्य संघर्ष समितीचे सुनील चौधरी, राजेश यादव आदी उपस्थित होते. या भारत देशामध्ये एकूण 41 ऑर्नर फॅक्टरी आहे. या भारत सरकारने 41 ऑर्नर फॅक्टरी प्रायव्हेटायझेशन करायचं काम हाती घेतलं. त्यामुळे जे सुशिक्षित लोक जे होते, ज्यांना नोकरीसाठी त्यांनी झटले, खूप मेहनत घेतली, परप्रांतातून लोक इथे नोकरीला आले, त्यांच्या आज जीवावर हे सरकार उठलं. आज मोठ्या आदरानं आणि गौरवानं त्याचे आई वडील सांगायचे लोकांना की माझा मुलगा देशाच्या संरक्षणासाठी शस्त्र निर्माण करतो, देशाचं संरक्षण करतो. आज एवढ्या मेहनतीनं मिळवलेली नोकरी त्याची घालवली जाणार आहे ते मोदीजीमुळे, मोदी सरकारमुळे. हे आंदोलन सातत्याने तापत राहील, महिनाभर नाही तर शेवटच्या क्षणापर्यंत आम्ही हे आंदोलन लढा देऊ. काँग्रेस पक्ष संपूर्ण भारत देशामध्ये त्याच्या पाठीमागे राहणार, कारण हा देशाच्या अस्तित्वाचा प्रश्न आहे, देशाच्या सुरक्षेचा प्रश्न आहे.